श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार मी आज वैभव लक्ष्मीच्या अकरा शुक्रवारच्या व्रताला सुरुवात केलेली आहे आज माझा पहिला शुक्रवार आहे त्यानंतर धनप्राप्तीसाठी सर्वात प्रभावशाली आणि फक्त अर्धा ते एक मिनिट लागणारी सेवा तुम्हाला सांगणार आहे यासाठी खूप जास्त कोणते मंत्र नाही हवन नाही अगदी अर्धा मिनट मिनिट ते एक मिनिटाचा उपाय आहे आणि त्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो मी आजपासून सुरू करणार आहे आता हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर त्या उपायासाठी मी जाणार आहे तो उपाय सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपली कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे हा अत्यंत प्रभावशाली आहे याला फक्त आपल्याला दोन किंवा पाच फळ लागणार आहेत किंवा तुम्हाला जर तेही शक्य नसेल तर अगदी एक फळ जरी असेल कोणतंही त्याचा हा उपाय आहे पण या फळाच्या उपायाने आपल्याला आयुष्यामध्ये जे फळ मिळतील त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही आपलं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे पालटून जाईल तर बघा यातले दोन उपाय जे आहेत ते मी आजपासून सुरू म्हणजे एक तर वैभवलक्ष्मी शुक्रवार दुसरा फळाचा उपाय आणि तिसरा जो उपाय आहे तो मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी सांगणार आहे ज्यांना एक्स्ट्रीम लेवलच्या आर्थिक समस्या आहेत खूप उपाय केले पण आर्थिक स्थिती सुधारत नाही हा जो उपाय आहे तो या श्रावणातल्या शुक्रवार म्हणजे श्रावणातले जे पाच शुक्रवार आहेत कमीत कमी हे पाच शुक्रवार करा आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळतील तुम्ही जर वर्षभर किंवा अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार केला तर तुमची आर्थिक तंगी दूर होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल वैभव लक्ष्मी व्रत कसं करावं याचा व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल ती तुम्ही बघू शकता कोणतंही व्रत करताना आता जो फळाचा उपाय आहे तो करताना किंवा जो धनप्राप्तीसाठी उपाय सांगणार आहे तो तो करताना आपल्याला संकल्प करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक सुद्धा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता शुक्रवार म्हटलं की माता लक्ष्मीचा दिवस बऱ्याच वेळेला बघा आपण माता लक्ष्मी म्हणजे पैसा धनप्राप्तीसाठी खूप सारे उपाय करतो आणि त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळतात पैसा आपल्याकडे येतो सुद्धा पण ते थोड्या कालावधीसाठी त्यानंतर परत जी आहे ती आपली आर्थिक तंगी सुरू राहते किंवा बरेच जण असे दादा आहेत त्यांचा बिझनेस असेल किंवा जॉब असेल नोकरी असेल वर्षानुवर्ष म्हणजे ना बिकट परिस्थितीमध्ये गेलेले आहेत अगदी प्रामाणिक आहेत कष्ट मनापासून करत आहात पण आपल्या त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाहीये म्हणजे आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाहीये लक्ष्मीची भाग्याची साथ आपल्याला मिळत नाहीये तर अशा वेळेला आपल्याला काय आहे आणि अगदी खरं मनापासून तुम्हाला आता जे उपाय सांगते ते तुम्ही करून बघा हळूहळू आपल्या परिस्थितीमध्ये बदल होत आहे चेंज होत आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल हे सगळं मी केलेलं आहे त्या याच्यातून बाहेर आलेली आहे हा एक गोष्ट तुम्हाला सांगते की आज केलं की रात्रीतूनच प्रत्येक गोष्ट होणार नाही हेही तितकच खरं आहे आपल्यामध्ये संयम असावा आणि वेळोवेळी जो उपाय आपल्याला योग्य वाटतो ना की उपाय ऐकला की हा हा उपाय माझ्यासाठी आहे तो उपाय ना तुम्ही शंभर करत जा आणि वेगवेगळे तुम्हाला वाटलं की परत एखादं की हा उपाय माझ्यासाठी आहे तर तो, तो करायचा प्रत्येक हे सोडायचं ते करायचं ते सोडायचं ते करायचं असं नाही कंटिन्युटी मध्ये जो उपाय करतोय तो ठेवायचा आणि त्याला जोड नंतर तुम्हाला कोणतं वाटलं की हा माझ्यासाठी आहे तो सुरू ठेवायचा काय सांगता येईल की आयुष्यामध्ये कोणता उपाय आपल्याला लागू पडेल आणि आपले दिवस बदलतील आणि हे शंभर टक्के होतं आपले दिवस बदलतात जे काही आपल्या मागची बांध आहे इडापिडा आहे ती सुटते पण आपल्यामध्ये तो संयम असायला हवा आणि ते कंटिन्युटीमध्ये आपण करायला हवं कारण बघा आता तर मला कोणताही उपाय किंवा काहीच करायची गरज नाही पण तरी सुद्धा मी गोष्टी करत आहे या वेळेला बघा माझं आता एकशे आठ दिवसांची सत्यनारायणाची सेवा सुरू आहे एकशे आठ दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं सुरू आहे परत आता मी वैभव लक्ष्मीचे शुक्रवार जे आहेत ते करत आहे मला आता मी सोळा सोमवार सुद्धा सोमवारपासून सुरू करणार आहे मी परत रुद्राभिषेक सेवा सुद्धा आता सोमवारपासून सुरू करणार आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मी महामृत्युंजय मंत्राची आपलं जे रुद्र यंत्र आहे जे महामृत्युंजय यंत्र आहे त्याच्यावर अभिषेक करून ते तीर्थ तयार करत आहे ते आम्ही घरातील सर्वजण घेत आहोत त्यानंतर माझं प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण असतं ते सुद्धा माझं सुरू आहे म्हणजे एक केलं म्हणून दुसरी सेवा सोडलेली नाहीये आपल्या कामाच्या याच्यामध्ये मी असं नाही की बसले की दिवसभर सेवाच करत बसते आपले काम करायचे वेळेनुसार ना काही असं आहे की या या वेळेमध्ये वेळेमध्ये हे त्या ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बरोबर होतात आणि याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात पण आता कसं गुरुचरित्र पारणाला खूप वेळ लागतो तर ते मला या महिन्यामध्ये शक्य नाहीये किंवा माझं आता सत्यनारायण होईपर्यंत चार महिने ते मला पठण करणं शक्य नाहीये तर गुरुचरित्राची जी सेवा आहे ते आता माझे मिस्टर करत आहेत त्यांचं सध्या पण गुरुचरित्राचं या महिन्यातलं पारायण सुरूच आहे कारण प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही गुरुचरित्राचं पारायण आमच्या घरामध्ये करतो तर ते ते पण आता पारायण सुरू आहे तर अशा पद्धतीने ना करायचं याचं फळ जे आहे ना ते आपल्याला शंभर टक्के मिळतंच मिळतं तर आपल्याला माता लक्ष्मीला स्थिर ठेवायचं आहे माता लक्ष्मी म्हणजे पैसा कमवायचा तर आहेच पण तो कमावलेला पैसा जो आपल्याकडे आहे तो स्थिर राहायला हवा यासाठी आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे कारण जिथे भगवान विष्णूचा वास आहे ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही कधी जात नाही त्यामुळे विष्णू नामाचा रोज रोज नित्य नियमाने तुम्ही पाठ करा किंवा ते पठण करा आता बऱ्याच जणांना ते संस्कृत आहे त्याचे उच्चार अवघड आहेत जमत नाही तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोजच्या रोज त्याचं पठण करा सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा करा किंवा संध्याकाळी जे दिवे लागणीची वेळ असते देवाजवळ दिवा लावला की त्यानंतर लगेच करा आणि रोज नित्य श्री श्रीसुक्तमचं तीन वेळा पठण करा बघा आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळू लागेल श्रीसुक्तम शक्य नसेल जमत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा किंवा सोळा वेळा म्हणा महालक्ष लक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणण्यासाठी फक्त दीड ते दोन मिनिटं लागतात तर तुम्ही ते म्हणू शकता त्यानंतर आता जो आहे आपला सर्वात प्रभावशाली उपाय धनप्राप्तीसाठी जो आपल्याला लाल फुलाचा आणि कापराचा करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीला हा उपाय करायचा आहे घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते विधवा लग्न झालेले न झालेले सुरुवातीला संकल्प करायचा आहे की कि मी किती शुक्रवार करणार आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे खाली यासाठी आपल्याला एक गुलाबाचं फुल लागणार आहे आणि भीमसेनी कापराचा एक तुकडा लागणार एक दोन तुकडे 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 पाच आपल्याला छोटे छोटे करून घ्यायचे आहेत दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आपल्या प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असेल किंवा मा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा मा माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती काहीतरी टाक असेल तर यांच्यासाठी एक तुपाचा दिवा निरंजन सुद्धा देवघरासमोर लावायची आहे त्यानंतर हे जे गुलाबाचं फुल आहे ते आपल्या असं हातामध्ये आपल्याला पकडायचं आहे त्यानंतर आपल्याला जी ही सेवा मी म्हटलं होतं की बाबा श्री सुक्तम किंवा महालक्ष्मी अष्टकम तर ते हे गुलाबाचं फुल हातामध्ये पकडून तुम्ही म्हणू शकता एक वेळा म्हणा सोळा वेळा म्हटलं तर खूप छान खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील महालक्ष्मी अष्टकम हे गुलाबाचं फुल पकडून सोळा वेळा म्हणा माता लक्ष्मीला विनंती करा की आमचा उद्योगधंदा आहे किंवा जॉब करतोय किंवा मला माझ्या मुलाला मिस्टरांना नोकरी लागू दे चांगलं पॅकेज मिळू दे जे काही धनासंदर्भात तुमची इच्छा आहे तर ती बोलून दाखवायची आहे नंतर तो जो आपण कापूर घेतला होता तो गुलाबाचं समजा हे फुल आहे तर याच्या मध्यभागी आपल्याला तो कापूर ठेवायचा आहे गुलाबाच्या पाकळ्यांच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि काळी पेटीने आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे तुम्ही पाच गुलाबा पाच कापराच्या वड्या घेऊ शकता एक वडी संपत आली की त्याच्यामध्ये दुसरी टाका दुसरी संपत आली की तिसरी त्या गुलाबाच्या फुलाची खालचं देठ तोडा ते गुलाबाचं गुला फुल असं बसेल असं ताटलीमध्ये ठेवा समोर ठेवा हातात पकडू नका ते गरम होईल तुम्हाला पोळेल देवघरासमोर ठेवा जिथे समोर जागा आहे तिथे ठेवा त्याच्यात ते खालची दांडी तोडून गुलाबाचं फुल असं सरळ बसेल फुललेलं असं ठेवा त्याच्यामध्ये एक झालं की एक कापराची वडी टाका आणि हे टाकत असताना आपली जी मनोकामना आहे जी इच्छा आहे मी कशासाठी करत आहे माता लक्ष्मी मी कशासाठी करत आहे ते आपल्याला बोलत राहायचं आहे आणि त्याच्यात एक एक कापूर टाकायचा आहे बस ते गुलाबाचं फुल पूर्ण जळू किंवा ते न जळू फक्त आपल्याला त्याच्यामध्ये त्या कापराच्या वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करून जाळायच्या जा आहेत आणि हे फुल जे आहे ते तिथेच ठेवायचं रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वच्छ वाहतं पाणी आहे तिथे आपल्याला हे जे गुलाबाचं फुल आहे ते प्रवाहित करायचं आहे मनोकामना बोलून या पद्धतीने हा उपाय आहे आता असं विचारू नका की वाहतं पाणी नाहीये मग आम्ही कसं करायचं काय करायचं तर वाहत्या पाण्यातच हे जे प्रवाहित करायचं आहे हा उपाय जो आहे तो याच पद्धतीने आहे पण तुम्हाला ते शक्यच नसेल उपाय याच पद्धतीने पण शक्यच नसेल तर कोणतं तरी चांगली जागा शेत वगैरे तिथे थोडासा खड्डा करा आणि त्याच्यामध्ये आपण हे फुल दाबून देऊ शकता पण या उपायामध्ये हे फुल जे आहे ते प्रवाहित आपल्याला करायचं आहे त्यानंतर आता जो फळाचा उपाय आहे जो मी आजपासून सुरू करणार आहे तो असा की आपल्याला काय करायचं आहे कोणतंही फळ घ्यायचं आहे कोणतंही फळ घ्या आज आपण शुक्रवारी उपाय करणार आहोत हा उपाय आपल्याला पाच शुक्रवार अकरा एक शुक्रवार एकवीस शुक्रवार असं करायचं आहे मी अकरा शुक्रवारचा संकल्प करणार आहे यासाठी आपल्याला कोणतंही फळ घ्यायचं असं काही नाही की आपण पहिल्या शुक्रवारी जे फळ घेतलं तेच पाचही शुक्रवारी घ्यावं असं काही नाही प्रत्येक शुक्रवारी तुम्ही वेगवेगळं फळ घेऊ शकता तुम्ही एक फळ घ्या पाच फळ घ्या एक किलो घ्या अर्धा किलो घ्या पाव किलो घ्या तुमच्या मनावर आहे कोणतंही फळ आपल्याला घ्यायचं आहे ऍपल असेल डाळिंब असेल किंवा चिकू असतील केळी असतील जे काही आहे ते फळ आपल्याला घ्यायचं आहे आता आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी तर मी बालाजीच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणार आहे तुम्ही काय करू शकता तुमचं जे कुलदैवत आहे तुमची जी कुलदेवी आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला त्यांचं जे मंदिर आहे तिथे आपल्याला हे फळ घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जे फळ आहे ते आपल्याला आपल्या हातात पकडायचे आहेत आपली मनोकामना बोलायची आहे की मी कशा कशासाठी काय हे असं असं फळ तुम्हाला अर्पण करत आहे आणि माझ्या या सेवेचं फळ मला मिळू द्या म्हणजे जे काही आपलं काम आहे जे तुमची इच्छा आहे कशासाठी तुम्ही करत आहात ते पूर्ण होऊ द्या अशी विनंती करायची आहे मी तुम्हाला हे फळ अर्पण करत आहे आणि ते फळ जे आहे ते तिथे अर्पण करायचे आहे तिथे बसून आता आमचं तिरुपती बालाजी तर मी तिथे व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा पठण करणार आहे तर तुम्ही तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचा जो स्तोत्र मंत्र असेल अगदी कमीत कमी पाच वेळा म्हटला एक वेळा म्हटला तरी चालेल तो आपल्याला तिथे बोलायचा आहे आणि आपल्या घरी निघून यायचा आहे दिवसभरामध्ये कधीही आपल्या कुलदैवतेच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन हे फळं आपल्याला आपली मनोकामना बोलून अर्पण करायचे आहेत असं पाच अकरा एकवीस शुक्रवार म्हणजे आता आमचं कुलदैवताचं वार शुक्रवार आहे तर मी शुक्रवारी करणार तुम्ही कुलदेवीचं करणार असाल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता किंवा तुमच्या कुलदैवताचा जो वार आहे त्या वारापासून तुम्ही हा जो उपाय आहे तो सुरू करू शकता किंवा तुम्हाला जर बालाजीच्याच मंदिरामध्ये करायचं असेल तसंही तुम्ही करू शकता काही हरकत नाही शुक्रवारपासून घराच्या आजूबाजूला जिथे कुठे बालाजीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही सेम पद्धतीने हा उपाय करू शकता खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील याचं उद्यापन वगैरे असं काही नाही शेवटच्या शुक्रवारी जर आपल्याला वाटलं तर फळासोबत आपण एक श्रीफळ सुद्धा तिथे अर्पण करायचं आहे ह्या अकरा शुक्रवारच्या अगोदर जरी आपली इच्छा पूर्ण झाली तरी पण हे अकरा शुक्रवार संकल्पयुक्त जे आपण केलेले आहेत ते करायचेच आहेत आणि या गुलाबाच्या फुलाला सुद्धा कोणतंही उद्यापन वगैरे काही नाही जेवढे आपण हे केलेले तेवढे शुक्रवार आपल्याला तो उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ